शिवसेना ही फक्त चार अक्षर नाही तर तो आहे एक ज्वलंत इतिहास महाराष्ट्र रक्षणाचा मराठी माणसाच्या उद्धाराचा या तरुणांमध्ये जर देशाभिमान जर भिनवायचा नसेल तर मग कशामध्ये भिनवायचा म्युनिसिपालिटीच्या लढ्यात शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना केली सन्माननीय बाळासाहेबांच्या विचारांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आणि शिवसेना युवा नेते आदित्यजी ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेचा झंझावात अखंडपणे सुरूच आहे. ठाणे शिवसेनेचा बालेकिल्ला. याच ठाण्याने शिवसेनेला पहिली सत्ता पहिला महापौर मिळवून दिला. गुरुवर्य धर्मवीर स्वर्गीय आनंद दिघे यांनी आपल्या कार्यकर्तृत्वानं ठाणे जिल्हाभर शिवसेनेचा झंझावात निर्माण केला. त्यांच्या मुशीतच खासदार राजन विचारे यांची राजकीय जडणघडण झाली. शिवसेना नेते राज्याचे आरोग्य आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री तसंच ठाणे आणि संभाजीनगरचे पालकमंत्री माननीय श्रीयुत एकनाथजी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली राजन विचारे यांचा राजकीय प्रवास वेगानं सुरूच आहे. सामान्य शिवसैनिक शाखा प्रमुख 1992 ते 2012 असे सलग 20 वर्ष नगरसेवक पद महापालिकेचं सभागृह नेता पद 1995 मध्ये स्थायी समिती अध्यक्ष ठाणे शहर नियोजन समितीचे अध्यक्ष आणि त्यानंतर 2005 मध्ये ठाण्याचं महापौर पद पुढे आमदार आणि 2014 पासून ठाण्याचे खासदार राजन बाबूराव विचारे या कट्टर शिवसैनिकाचा हा उल्लेखनीय प्रवास. शिवसेना प्रमुखांनी दिलेल्या विचारानुसार 80% समाजकारण आणि 20% राजकारण हे ध्येय त्यांनी कायम डोळ्यासमोर ठेवलं आहे. ठाण्यातील साहित्यिक नाट्य कला क्रीडा सामाजिक वर्तुळाशी त्यांची नाळ जोडली गेली आहे. पक्षीय कार्यात ते जेवढे धडाडीनं पुढे असतात तेवढाच त्यांचा दांडगा जनसंपर्क कायम लोकांमध्ये रमून त्यांचे प्रश्न सोडवण्याची धडाडी असलेला लोकनेता असा त्यांचा उल्लेख ठाणेकर आदरानं करतात. खासदार राजन विचारे यांनी ठाण्यातील धोकादायक इमारती तसंच क्लस्टर संदर्भात वारंवार माननीय प्रधानमंत्री श्रीयुत नरेंद्रजी मोदी आणि माननीय मुख्यमंत्री श्रीयुत देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे सातत्यानं पाठपुरावा करून हा विषय सोडवण्याचा प्रयत्न केला. तसंच अपारंपरिक ऊर्जा आणि ऊर्जा संवर्धन यासाठी त्यांनी विशेष काम केलं. ठाण्याच्या विकासासाठी व्हिजन डॉक्युमेंट तयार करून ते प्रत्यक्षात साकारण्यासाठी स्वच्छ सुंदर आदर्श ठाणे करण्यासाठी त्यांनी विधानसभेत कायम प्रश्न मांडले. त्यासाठी लढले झगडले ते प्रश्न तळीस नेले. ठाण्याचा आज जो चेहरा मोहरा बदलला आहे त्यामागे माननीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली राजन विचारे यांनी केलेली मेहनत कारणीभूत आहे. नुकत्याच केरळ राज्यात आलेल्या पुरामुळे तिथलं जनजीवन विस्कळीत झालं होतं. त्यावेळी राष्ट्रीय आपत्ती म्हणून खासदार राजन विचारे यांनी आपलं कर्तव्य चोखपणे पार पाडलं. त्यांनी केरळमध्ये वैद्यकीय शिबिराचं आयोजन केलं होतं. त्यावेळी 2 कोटी रुपयांच्या औषधांचं वाटपही या शिबिरामार्फत केलं. शिवसेनेनं निवडणुकीआधी दिलेला वचननामा ते वचनपूर्ती म्हणजेच कार्यकर्तृत्वाची उमटलेली सुवर्ण मोहरच. त्यामुळे आमचे खासदार राजन विचारे हे खऱ्या अर्थानं ठाण्याचे राजन ठाण्याचं भूषण आहेत असं प्रत्येक ठाणेकर म्हणतो. राजन विचारे यांची कारकीर्द विकासाची ठाण्याच्या प्रगतीची विश्वासार्हतेची एक लोकप्रतिनिधी म्हणून लोकनेते म्हणून खासदार राजन विचारे हे प्रत्येक कसोटीस खरे उतरले आहेत. त्यांच्या कामाची धडाडी प्रामाणिकपणा लोकसेवेची तळमळ ही त्यांनी केलेल्या कामातून दिसून येते. ठाणे लोकसभा मतदारसंघाचा आणखी विकास करायचा असेल तर आपण एक होऊन राजन विचारे यांना पुन्हा खंबीर पाठबळ द्यायलाच पाहिजे. 2019 निवडणुकीत त्यांना बहुमतानं निवडून देऊन आपला हक्काचा माणूस लोकसभेत पाठवायला पाहिजे. करा हा निर्धार. राजन विचारेच यापुढे आपले खासदार. शिवसेनेचे आप आश्वस्त रहिए,
आपका ये चौकीदार पूरी तरह से चौकन्ना है। येत्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या धनुष्यबाण या निशाणी समोरील बटन दाबा आणि शिवसेना, भारतीय जनता पक्ष, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, राष्ट्रीय समाज पक्ष महायुतीचे लोकप्रिय तरुण तडफदार उमेदवार माननीय श्रीयुत राजन विचारे यांना प्रचंड बहुमतानी विजयी करा। टाळी एक वेळ पडली नाही तरी चालेल, पण तुमचं मतदान योग्य ठिकाणीच पडलं पाहिजे। आणि शिवरायाचा भगवा झेंडा, शिवसेनेचा भगवा झेंडा, हिंदू धर्माचा भगवा झेंडा सतत्यानं आसमानात फडकत राहायला पाहिजे। जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम।